नमस्कार, मी माधुरी पुणेरी तडकामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, कारण की या अगोदरही मी मिक्सर साफ कसं करायचं ते दाखवलं होतं. ते दाग वेगळे होते, जे की आपण रोज मिक्सर वापरतो आणि त्यावरती काही जर सांडलं तर ते दाग होते, परंतु हे दाग खूप वेगळे आहेत, पिवळसर दाग आहेत. आणि मला याच कॉमेंट येत होत्या की पिवळं झालेलं मिक्सर कसं साफ करायचं ते दाखवा. तर आज मी तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. पूर्ण व्हिडिओला नक्की पहा. तुम्ही पाहू शकता सध्या हे मिक्सर किती जास्त घाण दिसत आहे आणि हे दाग खूपच मजबूत आहेत, जे की सहज काढणं खूप अवघड होऊ शकतं. पण एक खास ट्रिकचा वापर करून अगदी घरगुती पद्धतीने आपण याला साफ करणार आहोत आणि खूपच छान हे अगदी चमकायला लागेल एवढं साफ होणार आहे नव्यासारखं. व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. इथे पाहू शकतात मी टेप घेतलेला आहे. आपल्याला हे पाण्याने धुवायचं आहे, त्या अगोदर आपण याची काळजी पण घेतली पाहिजे, जेणेकरून टेप आपण पूर्णपणे अशा प्रकारे प्लगला लावून घेणार आहोत. आपण घाईघाईमध्ये जर नंतर ओला प्लग बोर्डमध्ये लावला तर आपल्याला धोका होऊ शकतो. हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. आणि मिक्सरमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल बटनच्या बाजूला थोडा स्पेस असतो आणि आतमध्ये पण स्पेस असतो. आपण हे मिक्सर नंतर साफ करणार आहोत तर हे मिक्सर पाणी जाऊन खराब होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. टेपच्या हेल्पने अशा प्रकारे आपण हे पूर्णपणे असं बंद करून घेऊयात. पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. आणि नेक्स्ट हा जो स्पेस आहे यामध्ये पण मी पूर्णपणे हे बंद करून घेत आहे. अशा प्रकारे मिक्सरमध्ये जर पाणी गेलं तर मिक्सर खराब तर होणारच आणि आपण जर साफ करत आहोत तर याची काळजी पण घेतली पाहिजे. तर हे नक्की करा, असंच मिक्सर साफ करायला घेऊ नका, जेणेकरून मिक्सरमध्ये पाणी जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि इथे पाहू शकतात मी पूर्णपणे जिथे जिथे उघडा भाग होता तो बंद करून घेतलेला आहे. आता आपलं मिक्सर साफ करण्यासाठी तयार आहे. तर आपल्याला इथे लागणार आहे एक वाटी आणि विनेगर आपण इथे वापरणार आहोत. जर तुमच्याजवळ विनेगर नसेल तर तुम्ही लिंबू पण इथे वापरू शकतात आणि विनेगरही तुम्हाला सहज किराणा मालाच्या दुकानात मिळून जाईल. इथे आपल्याला अर्धा कप विनेगर घ्यायचा आहे. लिंबू जर घेत असाल तर साधारण 1 ते 2 लिंबू तुम्हाला इथे लागू शकतात. आणि त्यानंतर आपण यामध्ये वॉशिंग पावडर ॲड केलेला आहे अर्धा स्पून आणि एक सिक्रेट इंग्रेडियंट आहे ते टाकल्यानंतरच आपलं काम सोपं होणार आहे. ते म्हणजे खायचा सोडा. आपल्याला इथे पाहिजे खायचा सोडा, अगदी 2 चिमूट इथे खायचा सोडा घ्यायचा आहे आणि तो यामध्ये ॲड करायचा आहे. आणि अशा प्रकारे याला आपण हलवून घेऊयात आणि पाहू शकता छान आपलं मिश्रण तयार आहे. मिक्सर खूप छान अगदी चमकायला लागतं आणि कमीत कमी मेहनतीमध्ये हे सर्व दाग साफ होतात. व्हिडिओला पूर्ण पहा, एकही स्टेप मिस केली तर तुम्हाला म्हणावा तसा रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमचं पिवळं झालेलं किंवा दाग पडलेलं मिक्सर नक्की साफ करून पहा. आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली. तर इथे आपल्याला लागणार आहे ब्रश, टूथब्रश इथे मी घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला टूथब्रशच्या हेल्पने हे मिश्रण यावरती लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला लवकर रिझल्ट मिळेल आणि हे लवकरात लवकर दाग निघतील. पाहू शकता स्पूनच्या हेल्पने मी थोडंसं मिश्रण आतमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण ब्रशच्या हेल्पने आपण अशा प्रकारे यावरती हे लावून घेणार आहोत. लक्षात ठेवा, पूर्ण बाजूने याला व्यवस्थित लावून घ्या. एकही जागा तुम्ही जर मिस केली तर तो दाग साफ व्हायला खूप अवघड जाईल आणि दाग निघणार नाही. तर हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला अशा प्रकारे यावरती लावून घ्यायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि अशा प्रकारे मी हे पूर्ण मिश्रण इथे लावून घेतलेलं आहे आणि याला आपण 5 मिनिट असंच ठेवून देणार आहोत. 5 मिनिटानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात. 5 मिनिट झालेले आहेत. आता आपण ब्रशच्या हेल्पने अशा प्रकारे याला थोडंसं घासून घ्यायचं आहे. जिथे जिथे बारीक डिझाईन आहे किंवा बारीक कानाकोपऱ्यामध्ये थोडीशी घाण साचलेली आहे तर ही ब्रशच्या हेल्पने सहज निघते. आणि पाहू शकता इथे आपल्याला जास्त अजिबात मेहनत करायची गरज नाही आणि सहजरित्या हे दाग साफ होत आहेत.
आणि इथे कोणताही स्क्रबर हार्डवाला आपल्याला घ्यायचा नाही, अगदी सॉफ्ट स्क्रबर घ्यायचा आहे जेणेकरून मिक्सरवरती एकही स्क्रॅच येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. पाहू शकतात अगदी हलक्या हलक्या हाताने हे मिक्सर आपण साफ करून घेणार आहोत. अशा प्रकारे तिथे जी पिन आहे ती पण किती जास्त पिवळी झालेली आहे आणि याला पण आपण व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे. आता आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. हे आपण बंद जो भाग केला होता तो आपल्याला आता बाजूला काढायचा आहे आणि यानंतर आपण यावरती जास्त पाणी टाकणार नाहीत, कारण की जो उघडा भाग आहे तो आपण टेपने बंद केला होता त्यामुळे पूर्ण पाणी टाकलं तरी चालत होतं, परंतु हा भाग आता आपण स्वच्छ करून घेणार आहोत. पाहू शकतात स्वच्छ केलेला भाग आणि न स्वच्छ केलेला भाग किती आपल्याला समजून येत आहे. खूप छान हे मिक्सर साफ झालेला आहे. थोड्या थोड्या पाण्याने आणि ओलसर कपड्याने आता आपण याला स्वच्छ करून घेऊयात. खूप छान रिझल्ट आपल्या समोर आहे. व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे. पाहू शकतात खूप छान, जसं की मी म्हणलं होतं, अगदी चमकायला लागेल आणि नव्यासारखं दिसायला लागतं तसं आपलं हे मिक्सर झालेलं आहे. खूपच छान कमी मेहनतीमध्ये आणि घरगुती पद्धतीने आपण याला स्वच्छ केलेलं आहे. आपण याला कोरड्या कपड्याने स्वच्छ करून घेऊयात आणि डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. खूप छान छान व्हिडिओच्या लिंक मी त्यामध्ये शेअर केलेल्या आहेत. चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.